जेवढं हे लोक केंद्रातून असे दबाव आणण्याचा प्रयत्न करतील तेवढा महाराष्ट्र एकवटेल आणि महाविकास आघाडीच्या सोबत उभा राहील. पर्यटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या आपल्या सोबत आहेत. आदित्यजी, आज मराठी भाषा दिन आणि वेगवेगळ्या पक्षांनी, सगळ्याच राजकीय पक्षांनी वेगवेगळे कार्यक्रम आज आयोजित केलेले आहेत, त्यासोबतच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत. काय सांगाल आणि मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना काय करते? मला वाटतं हा दिवस आपल्यासाठी खरंच महत्त्वाचा असतो. आपण ही भाषा आपण साजरी केली पाहिजे. वेगळ्या वेगळ्या पक्षांनी वेगळे वेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. सगळ्यांना शुभेच्छा देतो मी. आणि महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आपली भाषा जगभरात जी बोलली जाते, आपले वेगळे वेगळे जिथे मंडळ आहेत जगभरात, ही साजरं होणं गरजेचं आहे. आजचा दिवस साजरं करण्यासाठी आदित्यजी, त्यासोबतच 48 तास उलटून गेले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरची छापेमारी आयटी विभागाची ही अजूनही सुरू आहे. काय सांगाल, यावरून राजकारण केलं जातं असे देखील आरोप होत आहेत. मला वाटतं राजकारणासाठीच हे सगळं केलं जात आहे, कारण मी काल परवाकडे पण बोललो की हा भाजपचा प्रचार सुरू झालाय असं मला वाटतं. आज सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की हे बेंगॉल पॅटर्न असेल, हैदराबाद पॅटर्न असेल, अशा सगळ्या गोष्टी केंद्रीय एजन्सीकडून वाढत जाणार आणि निवडणुकींपर्यंत हे होत जाणार सगळीकडे. मात्र मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारे स्थायी समितीच्या अध्यक्षांच्या घरी छापेमारी होणं ही महत्त्वपूर्ण बाब मानली जाते. आयटी विभागाची 48 तास चौकशी सुरू आहे. नक्कीच, आणि जेवढं हे लोक केंद्रातून असे दबाव आणण्याचा प्रयत्न करतील तेवढा महाराष्ट्र एकवटेल आणि महाविकास आघाडीच्या सोबत उभा राहील. कॅमेरामन प्रशांत मनेसा, मनीष पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.